गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तर कालच्या क्लासला आपण पाठ कितवा पाहिलेला आहे? आणि पाठाचे स्वाध्याय सुद्धा आपण पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत दादा हा पाठ। ओके दादास पत्र हा पाठ आज आपण पाहणार आहोत। गोपाळचे शौर्य या पाठावरचे स्वाध्याय जे आहेत ते पूर्णपणे झालेले आहेत आपले। नाही, आपण क्रियाविशेषण अव्यय हे पाहत होतो आणि ते आपल्या त्याच्यामध्ये कालवाचक हे पाहत होतो। कालवाचक क्रियाविशेषण, कालवाचक क्रियाविशेषण हे आपल्याला समजलं। पाठामधला गोपाळच्या शौर्याच्या स्वाध्यायामधला प्रश्न होता आपल्याला क्रियाविशेषण अव्यय। तर आपण त्याचे प्रकार पाहत होतो चार, आणि त्यातला एक प्रकार आपण पाठीमागच्या क्लासला पाहिलेला आहे। कालवाचक क्रियाविशेषण पेज नंबर 6, पुस्तकातला पेज नंबर 6 दुसऱ्या पाठाच्या खाली आहेत कालवाचक क्रियाविशेषण। ऐकायला येते सर्वांना? कालवाचक क्रियाविशेषण समजलंय? येस ओके। दोन म्हणजे फक्त समर्थच आहे, समर्थ आणि मी। ओके तर मी काल होमवर्क सांगितलं होता कालवाचक क्रियाविशेषणाची। काय सांगितलं होता होमवर्क? समर्थ हा लिहिली तू। ओके लिहिले। ओके छान। पाठवले। ओके छान। आता आपण कालवाचक पूर्ण समजले समर्थ? म्हणजे आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊयात। हा ओके छान। आता आपण पाहतोय स्थलवाचक। तर स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? तर स्थलवाचक आपण पाहतोय स्थलवाचक। ओके स्थल वाचक। ओके स्थलवाचक ठीक आहे। स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजे काय? कि ज्या अव्ययातून, ज्या क्रियाविशेषण अव्ययातून स्थळाचा, स्थळाचा म्हणजे ठिकाणाचा बोध होतो त्या स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। स्थळ किंवा ठिकाण
ठिकाण, स्थळ किंवा ठिकाण याचा बोध होतो. लक्षात येते कशाचा बोध होतो? ठिकाणाचा बोध होतो. स्थळ किंवा ठिकाण स्थलवाचक, याच्यामध्ये स्थळ किंवा ठिकाण. स्थलवाचक क्रियाविशेषण आता आपण पाहत आहोत, त्याच्यामध्ये स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो. तर असे शब्द कोणकोणते असतात? जसं आपण पाठीमागे पाहिलं होतं कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द, जसं पूर्वी, सध्या, आधी, नंतर, उद्या, परवा, सदा, नेहमी. तर याचे स्थलवाचक क्रियाविशेषणाचे शब्द असतात इथे, तिथे, म्हणजे थोडक्यात ते स्थळ दाखवतात, ठिकाण दाखवतात. कुठे? तर इथे, तिथे, तिकडे, इकडे, सर्वत्र, सोभवार, खाली, वर, मागे, अलीकडे, पलीकडे. तर अशा प्रकारे हे शब्द स्थळ दाखवतात, ठिकाण दाखवतात. कसं? इथे, तिथे, इथे, तिथे, नंतर इकडे, इथे, तिथे. लक्षात आलं? आता इकडे, तिकडे, बोर्ड दिसतोय का समर्थ? इथे, तिथे, इकडे, तिकडे, सर्वत्र, सभोवार. हा ओके, सर्वत्र, सभोवार, सभोवार. हा विजिबल, ओके. विजन, इथे, तिथे, इकडे, तिकडे, सर्वत्र, सभोवार, खाली, वर, मागे, अलीकडे, पलीकडे. इकडे, तिकडे, सर्वत्र, सभोवार, खाली, वर, खाली, वर, मागे, अलीकडे. असे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द आहेत की ज्याच्यावरून हे आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे हे समजतं. आता पाठीमागे आपण ज्यावेळेस कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पाहिलं तर त्यावेळी आपण क्रियापदाला कोणता प्रश्न विचारला होता? कोणत्या शब्दांना आपण प्रश्न विचारत होतो? हर्षवर्धन, विश्वजीत, समर्थ, आणखी कोण आहे? ओमकार, आर्यन आणि आयुष ऍबसेंट. ओके, असू दे असू दे, पण फोन रिसिव्ह केल्यानंतर मग आवाज येत नाही. हे लेक्चर आहेत, पाहिले जातात नंतर हे लेक्चर. हा केव्हा, केव्हा हा प्रश्न आपण विचारत होतो. हा केव्हा हा क्रियापदाला आपण प्रश्न विचारला आणि आपल्याला त्याच्यातून कालवाचक क्रियाविशेषण लक्षात आलं. पण आता आपण ज्यावेळी दुसरा प्रकार पाहतोय स्थलवाचक क्रियाविशेषण. कोणता प्रकार पाहतोय परत एकदा सांगते, तुम्ही नंतर जॉईन झालाय. स्थलवाचक क्रियाविशेषण हा दुसरा प्रकार आपण आता पाहत आहे. स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणजे त्याच्यातून आपल्याला स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो. कालवाचक मध्ये कशाचा बोध होतो आपल्याला? कालवाचक मध्ये, हा आता आपण स्थलवाचक क्रियाविशेषण पाहतोय, पण कालवाचक क्रियाविशेषण जे पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला कशाचा बोध होतो? हा काळाचा बोध होतो. समर्थ, ओके. पण स्थलवाचक क्रियाविशेषणामध्ये स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होतो म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण.
हा व्याख्या लक्षात आली, कशाचा बोध होतो मला सांगा, एकदा टाइप करा, सांनी टाइप करायचे. स्थळ किंवा स्थळ नसेल टाइप करता, ठिकाण चालेल. हर्षवर्धन, ओमकार, ऐकायला येत आहे तुम्हाला? हर्षवर्धन आणि ओमकार. हा ओके, हा ओमकार ओके येस म्हणतोय. हर्षवर्धन तुझा काहीच रिप्लाय येत नाहीये. हर्षवर्धन हा हर्षवर्धन येस मॅम, येस मॅम नाही. आपण काय सांगितलं आता, स्थलवाचक क्रिया विशेषण म्हणजे कशाचा बोध होतो. हा विश्वजितनं व्याख्या लिहिलेली आहे पूर्ण, ज्या क्रियाविशेषणामध्ये स्थळाचा बोध होतो त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात. छान, एका शब्दामध्ये उत्तर द्यायचे. हर्षवर्धन, हर्षवर्धन इंग्लिश मध्ये टाईप केलं तरी चालेल. बरं ठीक आहे, हा ठीक आहे, तुमच्या लक्षात आलं स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो. आता त्याचे जे शब्द आहेत इथं लिहिलेले आहेत, पहा बोर्डवरती दिसत आहेत तुम्हाला, खाली वर मागे अलीकडे, पण अजून सुद्धा शब्द आहेत. ते शब्द आहेत इथे तिथे इकडे तिकडे सर्वत्र सभोवार, इकडे तिकडे सर्वत्र सभोवार इथे तिथे. पहा लिहून देते तुम्हाला, हे तर आहेत खाली वर सभोवार. पहा इथे तिथे इकडे तिकडे, हे दिसतंय तुम्हाला इथे तिथे इकडे तिकडे. ओके हा हा ओके छान, हा हा ओके ओके ठीक आहे. स्थलवाचक कुणी हे केलेले समर्थ, ओके छान. समर्थने इथं स्क्रीन शेअर केलेले चॅट मध्ये दिसते, बघा दिसते तुम्हाला. इकडे तिकडे इथे तिथे खाली वर मागे अलीकडे सर्वत्र सभोवार, हे शब्द जे आहेत ते क्रियाविशेषण अव्यय आहेत, त्याच्यातून स्थळाचा बोध होतोय. लक्षात येते? हा दिसते सर्वांना. हा ओके ओके छान समर्थ, ठीक आहे, हे दिसतंय आपल्याला. तर आता हे आपल्याला समजलं स्थळाचा बोध होतोय. तर पाठीमागे आपण कालवाचक क्रियाविशेषणासाठी क्रियापदाला आपण प्रश्न विचारला घेऊ, पण आता आपण प्रश्न कोणता विचारणार आहे, कुठे कुठे हा प्रश्न क्रियापदाला विचारणार आहे. आणि हा प्रश्न आपण जर क्रियापदाला विचारला तर आपल्याला काय मिळणार आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण. त्याला प्रश्न कोणता विचारणार आहे आपण, सर्वांनी टाइप करायचे. कुठे किंवा कोठे, कुठे हा प्रश्न आपण विचारणार आहोत. हा कुठे हा प्रश्न क्रियापदाला आपण विचारणार आहोत. जसं एखादं वाक्य मी तुम्हाला देते कालवाचक क्रियाविशेषणाचं, मी पलीकडे गेलो होतो. प्रश्न विचारा क्रियापदाला, नुसता आधी प्रश्न विचारायचा, मी पलीकडे गेलो होतो किंवा मी पलीकडे गेलो, बस इथपर्यंत मी पलीकडे त्याला वाक्य क्रियापद क्रियापद पण घ्यायचंय त्याच्यामध्ये, आणि प्रश्न विचारायचा. आधी प्रश्न विचारा मग उत्तर सांगायचंय. आधी प्रश्न विचारायचा कोठे किंवा कुठे, क्रियापद कोणतं आपलं. हा कुठे गेलो किंवा कुठे गेला, गेलो म्हटलंय आपण, ठीक आहे ओके असू द्या. कुठे गेलो मग त्याचं उत्तर काय येईल आपल्याला, ते आहे स्थलवाचक क्रियाविशेषण.
हां, तर कुठे गेलोच समर्थ विश्वजीत ओमकार, उत्तर काय आलं कुठे गेलोच? पलीकडे. मग पलीकडे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण, कारण ते आपल्याला ठिकाणाविषयी माहिती देते, म्हणून ते काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण. ओके, हां, सर्वांच्या लक्षात आलं? कालवाचकला आपण केव्हा हा प्रश्न विचारला, परंतु स्थलवाचकला कोणता प्रश्न विचारला? कुठे क्रियापदाला प्रश्न विचारला, आणि कुठे हा क्रियापदाला प्रश्न विचारला की जो उत्तराचा शब्द येतो तो आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. तर हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. ओके, ठीक, छान. आता मी आणखी तुम्हाला एक वाक्य देते आणि तुम्ही सांगायचे त्याच्यामध्ये प्रश्न विचारायचा आहे आणि नंतर मग उत्तर सांगायचे. मी वर पाहिले, मी वर पाहिले, मी वर पाहिले हाँ, कुठे पाहिले? तर वर पाहिले म्हणजे वर हे काय आहे आपलं? कुठलं क्रियाविशेषण आहे? टाइप करा. वर म्हणजे आपण त्याला कुठे किंवा कोठे हा प्रश्न विचारला क्रियापदाला की आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण मिळते. आणखी कोणकोणती? बरेच सांगितलेत आपल्याला. हाँ, तनय मागे फिरला, तनय मागे फिरला, पडला नाही, फिरला, फिरला. हाँ, ठीक आहे, असू दे. हाँ, कुठे पडला? फिरला तर मागे. ओके, छान. तनय मागे फिरला, कुठे फिरला? मागे. मग मागे काय काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण. ओके, छान. समर्थचं उत्तर आलेले, विश्वजितचं आलेले, ओमकारचं आपण आलेले, हर्षवर्धन, अरे वा छान. कुठे पाहिले? फिरला. बरं, असू दे, ठीक आहे, ऐकायला नसेल आलं. आणि उत्तर काय आहे? हर्षवर्धन. स्थलवाचक क्रियाविशेषण कोणतं आलं त्याच्यामध्ये? हाँ, मागे. ओके, छान. आता आणखी एक वाक्य देते. गावाच्या अलीकडे माझे घर आहे, गावाच्या अलीकडे माझे घर आहे. हाँ, कुठे आहे? अलीकडे. हाँ, कुठे आहे? अलीकडे. मग स्थलवाचक क्रियाविशेषण आपल्याला उत्तरामध्ये मिळतं. कार्तिक आलेला आहे, ठीक आहे. आर्यन, आर्यन पण आलेला आहे. कार्तिक, आर्यन, उत्तर सांगायची आहेत. पहा, मी तुमच्यासाठी परत एकदा सांगते. आपण काल कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पाहिलं होतं, लक्ष द्यायचंय. ऐकायला येते कार्तिक आणि आर्यन? कार्तिक, हाँ, समर्थ येते तुम्हाला ऐकायला, ठीक आहे. कार्तिक आणि आर्यन, कार्तिक यस म्हणतोय, आर्यन, आर्यन टाइप करायचे मराठीत किंवा इंग्लिश मधून टाइप केले तरी चालेल. आणि सर्वांनी सहभाग द्यायचा आहे, म्हणजे सर्वांनी आपापलं चॅट मध्ये उत्तरं द्यायची आहेत. आर्यन, आर्यन ऐकायला येते?
आर्यन बोलत नाही का बरं? बरं ठीक आहे, जाऊ द्यात, वेळ नको घालवायला. तर तुमच्यासाठी सांगते, कार्तिक तू काल होता का रे? कालचं तुला समजलंय? कालवाचक, डोंट, हा आय डोंट नो. ओके ठीक आहे, हा येस, म्हणजे तुला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय समजलंय? हा ठीक आहे, मग आपण आज स्थलवाचक क्रियाविशेषण पाहत आहोत, मग त्याच्याविषयीच आपण पाहूयात. क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकार आहेत, त्यातला कालवाचक झालेला आहे, स्थलवाचक आपण पाहत आहोत. तर स्थलवाचक म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द दिलेले आहेत, आणि क्रियापदाला कोणता प्रश्न विचारायचा आहे, कुठे हा प्रश्न विचारायचा आहे, आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण मिळते. तर आता आणखी एक उदाहरण सांगते. देव सर्वत्र आहे, देव सर्वत्र आहे, प्रश्न विचारायचा आहे. कुठे आहे हा प्रश्न झाला, आणि उत्तर आलं देव सर्वत्र आहे. हा सर्वत्र कुठे आहे तर सर्वत्र आहे. मग सर्वत्र काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण. ओके ठीक आहे, मला इथे राहायला आवडते, मला इथे राहायला आवडते, मला इथे राहायला आवडते. सांगा, मला इथे राहायला आवडते. कुठे आवडते? हा राहायला, राहणे पण हे क्रियापद आहे. ठीक आहे छान, कुठे राहायला आवडते? तर उत्तर येते आपल्याला इथे. मग इथे म्हणजे आपल्याला एका ठिकाणाविषयी माहिती मिळाली, स्थळाविषयी माहिती मिळाली, म्हणून ते आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. ओके छान, आता आणखी एक वाक्य सांगते. आम्ही सभोवार पाहत होतो, आम्ही सभोवार सभोवार पाहत होतो. कुठे पाहत होतो? पाहणे हे पण क्रियापद आहे, होतो हे, होणे हे पण क्रियापद आहे. मग कुठे पाहत होतो? उत्तर आलं सभोवार. सभोवार हे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण. हा ठीक आहे, तर आता मी तुम्हाला दोन्ही मिक्स करून देणार आहेत उदाहरणं, कालवाचक क्रियाविशेषण आणि स्थलवाचक क्रियाविशेषण. तर त्यातलं तुम्ही कालवाचक त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय आहे की स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ते मला सांगायचं, आणि त्याचा शब्द सांगायचा. लक्षात आलं काय करायचंय तुम्हाला? मी उदाहरणं जी देणार आहे ती स्थलवाचक आणि कालवाचक क्रियाविशेषण असलेली हा असणार आहेत. मी परवा गावी गेलो होतो, मी परवा गावी गेलो होतो. मला फक्त उत्तराचा शब्द सांगायचा आहे, अव्यय कोणतं ते सांगायचं. मी परवा, हा ओके कार्तिक ठीक आहे, आर्यन अजिबात रिप्लाय करत नाहीये, हर्षवर्धन पण खूप कमी, खूप कमी उत्तर येतात हर्षवर्धन तुझ्याकडून. आहे ना, आहे की हर्षवर्धन? आणि आर्यन तर कसलंच उत्तर देत नाही. मला आर्यन नंतर कॉल करायचंय, क्लास संपल्यानंतर कॉल करायचंय तू. काय रे, मी वाक्य काय सांगितलं? हा मी परवा गावी गेलो होतो.
हां, जर त्याला क्रियापदाला कोणता प्रश्न विचारला, केव्हा? हां, तर परवा हे आपल्याला उत्तर मिळालं, पण ते काय आहे? स्थलवाचक आहे की कालवाचक क्रियाविशेषण आहे? ओके, समर्थ. हा ओके, समर्थचं उत्तर आलेलं आहे, विश्वजितचं उत्तर आलेलं आहे, हर्षवर्धन पण आलेलं आहे, छान. ओमकारचं पण उत्तर आलेलं आहे, कार्तिकचं पण उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. ओके छान, तुम्हाला समजलेलं आहे परवा हे कालवाचक क्रियाविशेषण. हा काय रे, काय आहे, काय म्हणायचे विश्वजित? ठीक आहे, विश्वजित काही डाऊट आहे का तुझा? काही नाही, ओके ठीक आहे. तर आता आपण दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगते. मला तिथे, हा हा ओके असू देत, मला तिथे मुळीच करमत नव्हते, मला तिथे मुळीच करमत नव्हते. आता पुढचे आहेत तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय, पण सध्या आपण दोन शिकलोय, म्हणजे त्या दोन अव्ययांपैकीच कोणता आहे ते सांगायचं. ओके ठीक आहे विश्वजित, ओके. करमत नव्हते, ओके ठीक आहे. कोठे करमत नव्हते? तिथे करमत नव्हते. तिथे काय आहे? हाँ स्थलवाचक. हा विश्वजित, स्थलवाचक. स्थान पण असेल, पण आपल्याला इथं तर स्थलवाचक आहे, स्थल म्हणजे स्थान, ओके ठीक आहे, पण स्थलवाचक लिहायचं. हाँ ठीक आहे, ओके बरोबर आहे उत्तर. तिथे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. हाँ छान. आता पुढचं वाक्य आपण घेतोय. मी दररोज अभ्यास करतो, मी दररोज अभ्यास करतो. मी दररोज अभ्यास करतो. हा समर्थचं उत्तर आलेलं आहे, ओके छान बरोबर आहे. हा ओंकार ठीक आहे. आता मला उत्तर सांग. बरोबर विश्वजीत, छान. ओमकार आणि हर्षवर्धन, कार्तिक. ओमकारचा आलेला आहे, पण ओमकार तो आपल्याला उत्तराचा शब्द सांगायचा आहे, तो कोणता अव्यय ते सांगायचे. तसं नाही, ओमकार उत्तराचा जो शब्द आला, तू प्रश्न विचारला, पण उत्तराचा कोणता शब्द आला आणि ते कोणता अव्यय ते आपल्याला सांगायचे. उत्तराचा शब्द नाही ओमकार, समजलं नाही तुला? ओमकार, ओमकार समजलं नाही तुला? केव्हा करतो त्याच्यामध्ये, दररोज हे उत्तर आलं, मग दररोज यानं आपल्याला काय दाखवलं? काळ दाखवला. केव्हा म्हणजे दररोज, मग दररोज हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं लिहायचंय, अभ्यास नाही. ओके आलं लक्षात ओंकार? केव्हा करतो म्हटल्यावर अभ्यास येईल का? केव्हा करतो तो दररोज करतो, दररोज म्हणजे काळाविषयी माहिती मिळाली, मग दररोज हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. ओके हा ठीक आहे. आता मला क्षणोक्षणी जाणवत होते, मला क्षणोक्षणी
जाणवत होते. आता टाईप करताना चुकलं तरी चालेल, क्षणोक्षणी. थोडंसं लिहिता येणार नाही वगैरे, पण थोडंसं प्रयत्न करा. आणि मला क्रियाविशेषण अव्यय कोणतं आहे ते फक्त सांगायचे. कोणते ते सांगायचे. हा, केव्हा जाणवत होते, मग तुम्हाला उत्तर मिळालं. आणि ते अव्यय कोणते. हा ओके, समर्थचं आलेलं आहे उत्तर, विश्वजितचं आलेलं आहे उत्तराचा शब्द. ठीक आहे, ओमकार ओमकार तू कर, तू सांग. कार्तिक, हर्षवर्धन, प्रयत्न करायचंय. मॅम प्लीज क्वेश्चन रिपीट करता. हा, मला क्षणोक्षणी जाणवत होते, मला क्षणोक्षणी जाणवत होते. केव्हा, जाणवणे पण क्रियापद आहे, होते म्हणजे होणे पण क्रियापद आहे. मग ओमकार काय प्रश्न विचारशील, केव्हा जाणवत होते. आता तुला उत्तर काय येईल ओमकार. हा ठीक आहे, विश्वजितचं बरोबर आहे, समर्थ बरोबर आहे, ओमकार, विश्वर्धन, कार्तिक. हा क्षणोक्षणी, ओके. ओमकार समजलंय. आणि क्रियाविशेषण अव्यय कोणतंय, कार्तिक, ओमकार, हर्षवर्धन. हा समर्थ बरोबर. अव्यय कोणतंय मग ते, कालवाचक की स्थलवाचक. पहा, एकच ट्रिक लक्षात ठेवायची की आपण प्रश्न कोणता विचारला, केव्हा केव्हा म्हटलं की कालवाचक, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ओंकारने नाही, ओंकार काहीच पाठवत नाहीये, ओंकार का रे. हा क्षणोक्षणी. आणि अव्यय कोणतं सांग मला, स्थलवाचक की कालवाचक. स्थलवाचक की कालवाचक. हा ओके, हा बरोबर, कालवाचक. थोडंसं लक्षात ठेवायचं, ओंकार आतापर्यंत आपण दोनच प्रकार पाहिलेले, दोन क्लासमध्ये दोनच प्रकार पाहिलेत. काल पाहिला आपण कालवाचक, आज पाहिला स्थलवाचक. आणि जरी तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण परत घेऊ शकतो ते कालवाचक स्थलवाचक, पण लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एकदम कधीही तुम्हाला प्रश्न विचारला की ते आलंच पाहिजे, तोपर्यंत आपण उदाहरणं सुनणार आहोत. आता परत पुढे जाऊयात. हा लक्षात आलं, हा समर्थ लक्षात आलंय. कुणाच्या लक्षात नाही आलं, नसेल तर परत घेता येईल. हा विश्वजितच्या लक्षात आलं, समर्थच्या लक्षात आलंय, बाकीचे तिघे ओमकार, हर्षवर्धन. नसेल लक्षात आलं तरी तसं सांगायचं, काहीच प्रॉब्लेम नाहीये, आपण ते पुन्हा घेऊ शकतो. लक्षात आलं की नाही, येस ऑर नो ओमकार. ठीक आहे ठीक आहे. हा ओके ओके ठीक आहे, आले लक्षात. ठीक आहे, तर दोनच प्रकार आपण पाहिलेत. पहिला प्रकार पाहिला कालवाचक, दुसरा पाहिला स्थलवाचक. आणि कालवाचक मध्ये आपण काय पाहिलं, तर कालवाचक म्हणजे काळाचा बोध होतो. आणि त्याची सोपी एक ट्रिक सांगितली तुम्हाला की क्रियापदाला आपण प्रश्न विचारला केव्हा की आपल्याला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय समजतं. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द सुद्धा आपण पाहिले, ते कोणकोणते शब्द होते. कालवाचक, पूर्वी, सध्या, आधी, नंतर, आज, उद्या, परवा, सदा, नित्य, नेहमी, हे कालवाचकचे विशेषण अव्यय होते. आणि आहे की अजून, अरे सेकंद किती राहिले, एक
वेळ आहे ना, किती वेळ राहिलाय, 5 मिनिट, 1 मिनिट राहिलाय. हा, तर याची 10 वाक्य बनवायची. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय 10 वाक्य बनवायची. अरे वेळ आहे की अजून 10 मिनिटे. दहा वाक्य. बनवायची. अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत आणखी होतंय आपलं. हा, तर आपला होमवर्क तरी सुद्धा आधीच सांगून ठेवते, समजा शेवटी नाही समजलं तुम्हाला तर मी उदाहरण विचारत राहते. तुम्ही होमवर्क मध्ये काय करायचंय, आधी कालवाचकचे तुम्ही केलेले आहेत, नसतील केली तर आज करायची, आणि स्थलवाचकची 10 वाक्ये बनवायची, ज्याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय पाहिजे अशी वाक्य बनवायची. तर मी आणखी एक प्रश्न विचारते तुम्हाला. कालवाचक म्हणजे, स्थलवाचक म्हणजे आपल्याला स्थळाचा किंवा ठिकाणाचा बोध होतो. त्याच्यामध्ये आपण स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे शब्द पण पाहिले, इथे तिथे इकडे तिकडे सर्वत्र, स्वभोवार, खाली वर, मागे पुढे, अलीकडे पलीकडे, अशा प्रकारे. तर आता आपण वाक्य पाहतोय, उदाहरण पाहतोय. मला पलीकडे जायचे आहे, मला पलीकडे जायचे आहे. मला फक्त आता प्रश्न वगैरे विचारू नका, फक्त मला जो उत्तराचा शब्द आहे तो सांगायचा आणि अव्यय कोणतं ते सांगायचं. नाही नाही उत्तराचा शब्द मला फक्त सांगायचा आणि अव्यय कोणतं. आता प्रश्न विचारायचं तुमच्या लक्षात आलेलं आहे, उत्तराचा शब्द सांगायचा आणि अव्यय कोणतं ते सांगायचं फक्त. मला पलीकडे जायचे आहे, फक्त उत्तराचा शब्द आणि अव्यय कोणतं ते सांगायचं. हा ओके, समर्थ ओके, विश्वजीत ओके. समर्थ ओके, ठीक आहे. बाकीचे पटकन उत्तर द्यायचे. ओमकार, हर्षवर्धन, कार्तिक, हर्षवर्धन ओके. हर्षवर्धन अव्यय कोणतंय सांग मला. ओमकार ओके, अव्यय सांगायचंय तुम्ही दोघांनी, कोणता आहे. ओमकार, हर्षवर्धन, अव्यय कोणतं सांगायचं. कार्तिकचा अजिबात नाहीये काहीच उत्तर. ओमकार आणि हर्षवर्धन, आपण दोनच अव्यय क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार पाहिलं, त्या दोन्ही पैकी कोणता आहे. कार्तिक यस, पण काय उत्तर काय. मला पलीकडे जायचे आहे याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्ययाचा शब्द सांगायचा आहे आणि प्रश्न नाही विचारायचा आहे ओमकार. आता फक्त क्रियाविशेषण अव्यय कोणतं, म्हणजे स्थलवाचक की कालवाचक, एवढं सांगायचं मला. सांगितलंय कालच आर्यन आणि कार्तिक आणि आयुष, सांगितलंय. तुमचा दररोजचा रिपोर्ट आहे पीजीएम ला, सांगितले. 6वीचे पण सांगितलेत, 7वीचे सांगितलेत. मग त्या कॉल करतील पेरेंट्सला, नक्की काय प्रॉब्लेम आहे, यांचा नेटवर्क इश्यू आहे काय आहे ते बिल. मग हा, ओमकार, ओमकारला मला वाटतंय नाही समजले. ओमकार बाळा, नाही समजले तुला दोन्ही प्रकार. अरे थांब थांब, काल नाही 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 समजलं तुला. बरोबर आहे, ऐकायला येतं, नेटवर्क थोडंच लागतंय. बरोबर आहे, ओमकार ते कालवाचक नाही, तर ते काय आहे.
स्थलवाचक. स्थलवाचक लक्षात ठेवायचे. स्थलवाचक म्हणजे ते ठिकाण ठिकाण दाखवते आपल्याला. मला पलीकडे जायचे आहे, कुठे जायचे आहे, कुठे म्हणजे ठिकाण दाखवलं कुठे. दोन्ही लक्षात घे बर का ओमकार, की पहिलं काय आहे की आपल्याला काळ दाखवतं, काळवेळ दाखवतं, केव्हा म्हणजे कोणत्या वेळेला हे दाखवतं, आणि स्थलवाचक हे काय दाखवतं, स्थळ किंवा ठिकाण म्हणजे कुठे हे दाखवतं. मग त्याच्यावरून आपण ओळखायचं. आता ओमकार उत्तर द्यायचे. आता तसंच विचारते तुला, मला सतत, मला सतत जावेसे वाटते, मला सतत गावी जावेसे वाटते, मला सतत गावी जावेसे वाटते किंवा गावाला जावेसे वाटते, मला सतत गावाला जावेसे वाटते. हा ओंकार ठीक आहे, पण ते कोणतं अव्यय, स्थलवाचक की कालवाचक, समर्थ होके. उत्तर बरोबर आहे ओंकार, पण ते स्थलवाचक आहे की कालवाचक आहे. कोणता प्रश्न विचारला तू त्याच्यावरून पण ठरतंय. बरं ठीक आहे विश्वजीत, त्यांच्या पेरेंट्सशी बोलणार आहोत आपण. ओमकार स्थलवाचक आहे की कालवाचक सांग बरं मला. मला सतत गावी जावेसे वाटते किंवा गावाला जावेसे वाटते. ओमकार अरे नाही ओमकार, तू प्रश्न कुठला विचारला जावेसे वाटतेला. नाही 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 विश्वजीत चुकते, मला सतत गावी जावेसे वाटते. हा बरोबर आहे विश्वजीत, बरोबर आहे ओमकार. आता तुम्ही हा कालवाचक का म्हणून, की आपण काय म्हणणार आहे, केव्हा केव्हा जावेसे वाटते, तर सतत जावेसे वाटते. मग सतत हा उत्तर आलंय आपलं, म्हणजे आपण प्रश्न विचारला केव्हा म्हणजे कालवाचक. आलंय लक्षात आता ओंकार. बरं आणखी एक प्रश्न मी विचारते, थोडाच वेळ राहिलेला आहे. मी तिकडे गेलो, मी तिकडे गेलो ओमकार. बाकीच्यांनी पण सांगू शकताय, आहे अजून 1 मिनिट आहे पटकन. मी तिकडे गेलो स्थलवाचक. ओके 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 ठीक आहे. हा विश्वजीत ओके, थोडक्यात सांगा ओमकार. व्हॉट इज क्वेश्चन, क्वेश्चन सांगेपर्यंत संपली वेळ. मी तिकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी तिकडे गेलो. बरं होमवर्क आहे तुमचा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाची 10 वाक्ये बनवायची. आलं लक्षात, येस ऑर नो आहे वेळ, येस म्हणू शकताय. हा स्थलवाचक क्रिया, स्थलवाचक तो झाला कालवाचक, आता स्थलवाचक. ओके थँक्यू.